नमस्कार, मी दीपाली, बाल विश्व मराठी बेबीवर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुलांचा सर्वांगीण विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास, बौद्धिक विकास हा योग्य पद्धतीने होण्यासाठी मुलांना सर्व प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. असाच एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे कॅल्शियम. मुलांच्या योग्य अशा शारीरिक वाढीसाठी, मुलांच्या हाडांमध्ये बळकटी येण्यासाठी मुलांना योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळणं त्यांच्या वयानुसार हे अत्यंत आवश्यक असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लहान मुलांना योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळते की नाही हे तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता, म्हणजेच मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता तर नाही ना हे जाणून घेण्यासाठी काय असे लक्षणं आहेत, त्याची काय कारणं असू शकतात आणि त्यावरती तुम्ही काय अशा नॅचरल रेमेडीज किंवा उपाय करू शकता. तर चला, प्रत्येक पालकाला आपलं बाळ हे काटक असावं, कणखर असावं, मजबूत असावं, त्यांना लवकर उभारावं किंवा त्याचे हे जे काही डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत हे पटपट त्यांनी अचीव करावे. पालथं पडणं असेल, रांगणं आहे, उभं राहणं आहे, पळणं आहे किंवा त्याच्या स्वतःच्या पायावरती उभं राहणं आहे, या सगळ्या गोष्टी पटपट व्हाव्यात असं वाटत असतं. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचा रोल कशाचा असेल तर तो आहे कॅल्शियमचा. जर बाळाच्या शरीराला योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळत असेल तर बाळाचे हे जे काही शारीरिक विकास आहे हा झपाट्याने योग्य वयामध्ये योग्य पद्धतीने व्हायला मदत होते. जर योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळत नसेल तर हाडांची काय मजबूती आहे ही कमी होते किंवा हाडं ही ठिसूळ बनतात, मुलायम बनतात, की ज्यामुळे मुलांचं उभं राहणं आहे किंवा चालणं आहे हे योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळेमध्ये होत नाही. काही काही मुलांना हे जर डिफिशियन्सी जास्त असेल तर मुडदूस होण्याचे देखील चान्सेस असतात. या अगोदर चॅनलवरती आपण बाळांना किंवा लहान मुलांना मुडदूस का होतो, त्याची काय कारणं आहेत आणि त्यावरती तुम्ही काय उपाय करायला हवेत याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ जरूर पहा. आता आपण पाहूया की यामागची कारणं काय आहेत, लहान मुलांमध्ये हे कॅल्शियम डिफिशियन्सी का होते. सगळ्यात पहिलं कारण हे आहे, जर न्यूबॉर्न बेबी असेल, लहान, अगदी लहान बाळ आहे आणि त्यामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर याचं कारण हे असू शकतं की प्रेग्नन्सीच्या दरम्यान आईमध्ये देखील जर कॅल्शियमची कमतरता असेल, डिफिशियन्सी असेल, सो अशावेळी जे काही बाळ आहे बाळामध्ये देखील ही कॅल्शियमची डिफिशियन्सी किंवा कमतरता पास ऑन होते आणि नवीन बाळाला, नवजात बालकाला देखील कॅल्शियमची कमतरता भासू शकते. दुसरं कारण आहे, बऱ्याच वेळा मी बऱ्याच पालकांना पाहिलेलं आहे, बाळ एक वर्षाचं झालेलं आहे, दीड वर्षाचं झालेलं आहे, तरी देखील बाळाला पुरेसा पोषक असा आहार दिला जात नाही. नेहमी बाळाला खिचडीच देणं किंवा अगदी बेबी फूड देणं यासारख्या गोष्टी होतात आणि यामुळे काय होतं की बाळाला सर्व प्रकारचे न्यूट्रिशन्स मिळत नाही, सर्व प्रकारचे पोषक घटक मिळत नाही, म्हणजेच बाळाला बॅलन्स डायट मिळत नाही. आणि जेव्हा बाळाला बॅलन्स डायट मिळत नाही त्यावेळी नक्कीच अशा कॅल्शियमची असेल किंवा आणखी बऱ्याच अशा विटॅमिन्सची, मिनरल्सची बाळाला कमतरता होऊ शकते आणि नक्कीच त्याचा परिणाम बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा वाढीमध्ये होऊ शकतो. त्यानंतरचं एक कारण असू शकतं, जर बाळाला विटॅमिन डीची कमतरता असेल तर. विटॅमिन डी हा एक असा घटक आहे, असं जीवनसत्व आहे की जे शरीरामध्ये जर योग्य प्रमाणामध्ये असेल तर हे कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन आहे किंवा कॅल्शियम शरीरामध्ये शोषून घेण्याची जी ताकद आहे, पॉवर आहे, ही देखील वाढते. म्हणजेच शरीराला कॅल्शियमची कमतरता भासत नाही, पण त्यासाठी विटॅमिन डीची एक साथ हवी असते किंवा मदत हवी असते. त्यानंतरचं रिझन आहे, जर तुम्ही बाळाला अजिबातच बाहेरच्या उन्हामध्ये किंवा जे कोवळं ऊन आहे ते बाळाला देत नसाल तर. विटॅमिन डी हे आपल्या जेवणामधून किंवा आपल्या आहारामधून खूप कमी प्रमाणामध्ये मिळतं, पण आपल्याला सगळ्यात स्वस्त आणि नेहमी मिळणारा एक सोर्स आहे विटॅमिन डीचा, तो म्हणजे सकाळचं कोवळं ऊन. आणि म्हणून नेहमी सांगितलं जातं, डॉक्टर्स असतील, आपल्या घरामधले अनुभवी लोक आहेत, ते सांगतात की लहान बाळाला दररोज कमीत कमी अर्धा तास तरी कोवळ्या सकाळच्या उन्हामध्ये ठेवायला हवं. कारण यामुळे काय होतं की मुलांना योग्य प्रमाणामध्ये विटॅमिन डी मिळतं, कॅल्शियमची कमतरता होत नाही आणि बाळामध्ये हाडांमध्ये मजबूती येणं किंवा हे जे काही रिकेट्स आहे, मुडदूस आहे, यासारखे आजार होण्यापासून देखील बाळाला प्रिव्हेंशन मिळतं. त्यानंतरचं आहे ते म्हणजे, जर बाळाला तुम्ही ब्रेस्टफीडिंग करत नसाल, मग ते बाळाला तुम्ही फॉर्म्युला फीडिंग करत आहात किंवा कोणतंही दुसऱ्या ॲनिमल मिल्क देत आहात, सो अशावेळी देखील मुलामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. यामागचं रिझन असं आहे की ब्रेस्ट मिल्कमध्ये जे कॅल्शियम आहे हे बाळाच्या शरीरामध्ये खूप लवकर शोषून घेतलं जातं किंवा खूप लवकर ॲब्सॉर्ब होतं. त्या मानाने जे फॉर्म्युला फीड आहे किंवा ॲनिमल मिल्क आहे त्यामधलं जे कॅल्शियम आहे हे लवकर बाळाच्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही आणि ज्या कारणामुळे कॅल्शियम डिफिशियन्सी होऊ शकते. त्यानंतरचे रिझन आहे ते म्हणजे, जर असे काही बाळाला इंटरनल प्रॉब्लेम स्टार्ट असतील किंवा बाळाला काही असे आजार असतील, मग ते आतड्यांचे आजार असेल, बाळाला लिव्हरचा काही प्रॉब्लेम असेल, बाळाला सतत जुलाब होत असेल किंवा आणखी काही बाळाला इंटरनल असे प्रॉब्लेम सुरू असतील तर मात्र बाळामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी येऊ शकते. आता आपण पाहूया की याचे साय
साइन्स काय आहेत किंवा तुम्ही कसं ओळखू शकता की लहान मुलामध्ये बाळामध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे. सगळ्यात पहिलं कारण हे आहे की मुलांचे जे काही हाडं आहेत ही ठिसूळ बनणं किंवा हाडांमध्ये हवी तेवढी मजबूती न येणं, आणि त्यामुळे काय होतं मग मुलांचं पालथं पडणं आहे, रांगणं आहे, चालणं आहे, किंवा हे जे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत हे बाळ हा हळूहळू अचीव करतो किंवा यामध्ये थोडासा उशीर होतो. तर त्यावेळी देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की बाळामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी तर नाही ना, आणि यासाठी तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतरचं साईन असू शकतं ते म्हणजे बाळाचे पाय दुखणं किंवा सांधे दुखणं किंवा बाळाचे स्नायूमध्ये मुंगे आल्यासारखं होणं किंवा क्रॅम्प्स येणं ज्याला म्हणतो ना आपण त्या पद्धतीनं होणं, म्हणजे सांधे दुखी किंवा हाडांचं जे काही दुखणं आहे ते होणं. त्याचबरोबर मुलामध्ये खूप जास्त असं इरिटेशन होणं किंवा खूप जास्त चिडचिड करणं, मुलं व्यवस्थित न खाणं किंवा मुलांचे हाडं आहेत ही वाकणं. मुडदूस जेव्हा होतो बाळाला तर ऑब्व्हियसली मुडदूस हा कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे होतो, आणि जेव्हा मुडदूस होतो त्यावेळी मुलांची हाडं ही वाकतात. मग ती पायाची हाडं असतील, हातांची हाडं आहेत, पाठीचा कणा आहे, यामध्ये थोडासा बाक यायला लागतो. जे काही गुडघे आहेत हे आतल्या बाजूला वाकतात. त्याचबरोबर बाळाची नखं आहेत ही नखांची वाढ व्यवस्थित होत नाही, ते नेहमी असे कुरतुडल्यासारखे किंवा ते लगेचच तुटतात. बाळाला दात लवकर येत नाहीत. ज्या बाळाला दात आलेले आहेत त्या बाळामध्ये दाताला काय म्हणतो त्याला कीड लागणं असेल, डीके होणं आहे किंवा दात हे तुटणं आहे, यासारख्या गोष्टी खूप लवकर होतात. जर खूप जास्त कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर अगदी थोड्याशा माराने देखील हाडं मोडू शकतात किंवा हे जे काही हाडं आहेत हे ठिसूळ बनलेली असतात, आणि त्यामुळे थोडंसं प्रेशर पडलं, थोडासा दाब पडला तरी देखील हाडं हे वाचतात किंवा मोडतात. तर ही सगळी लक्षणं आहेत बाळामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी असण्याची. मग ते आपण पाहू की यावरती ट्रीटमेंट काय करायची आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचं आहे जेणेकरून मुलामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी होऊ नये किंवा जरी झाली असेल तर ती लवकरात लवकर क्युअर होता येईल. सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला नेहमी हे सजेस्ट करेन, जर मुलामध्ये खूप जास्त कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर तुम्हाला पहिल्यांदा डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलांना कॅल्शियम सप्लिमेंट स्टार्ट करायचे आहेत. बाळामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी होऊ नये यासाठी तुम्ही काही उपाय जरूर करू शकता, किंवा जर कमी प्रमाणामध्ये असेल तर ती क्युअर करण्यासाठी नक्कीच तुम्ही नॅचरल वेचा वापर करू शकता. यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बाळाच्या आहारामध्ये भरपूर अशा डेअरी प्रोडक्ट्सचा म्हणजे दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणं. यामध्ये मग पनीर आहे, दही आहे किंवा आणखी जे काही दुधाचे पदार्थ आहेत हे सगळ्या पदार्थांचा तुम्हाला भरपूर समावेश करायचा आहे, कारण दुधामध्ये भरपूर असं गाईच्या दुधामध्ये स्पेशली व्हिटॅमिन डी आहे, कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये आहे की जे बाळाच्या वाढीमध्ये बाळाला खूप मदत करेल आणि अशी काही डिफिशियन्सी असेल तर त्यापासून देखील बाळाचं प्रिव्हेंशन करेल. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे भरपूर अशा हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश करायचा आहे. या ज्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आहेत, स्पेशली जे काही पालक आहे, मेथी आहे, साग आहे किंवा सेलरी आहे, सो या सगळ्या ज्या काही भाज्या आहेत यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बाकीचे व्हिटॅमिन्स मिनरल्स तर आहेच पण कॅल्शियमचा हा खूप चांगला सोर्स आहे. तर हे बाळाला नक्कीच एक हेल्दी डाएट देण्यासाठी किंवा बाळाचा सर्वांगीण विकास हा व्यवस्थितरित्या होण्यासाठी याची खूप जास्त मदत होणार आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे बाळाच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी रिच फळांचा तुम्हाला समावेश करायचा आहे. व्हिटॅमिन सी रिच फळं म्हणजे काय, नॉर्मली जर ओळखायचं झालं तर जी काही आंबट गोड फळं आहेत त्या फळांचा तुम्हाला समावेश करायचा आहे. मग संत्री आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, आवळा आहे, पेरू आहे, यासारख्या फळांचा भरपूर असा समावेश करायचा आहे, कारण व्हिटॅमिन सी हे देखील कॅल्शियम शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये शोषून घेण्यासाठी खूप जास्त मदत करतं. त्याचबरोबर मुलांची इम्युनिटी म्हणजेच प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील व्हिटॅमिन सीचा खूप मोठा रोल आहे, आणि हे सगळे त्यांना वेगवेगळ्या अशा फळांमधून मिळणार आहे, त्यांच्या आहारामधून मिळणार आहे. म्हणून नेक्स्ट सजेशन हे आहे की मुलांचा आहार हा बाळाच्या वयानुसार योग्य तो असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला नेहमी बाळाला वेगवेगळे पदार्थ देत राहायचं आहे, ज्यामुळे बाळाला वेगळी टेस्ट मिळेल, वेगळं टेक्स्चर मिळेल, आहारामधली गोडी वाढेल, बाळाला सर्व प्रकारचे पोषक घटक मिळतील, सर्व व्हिटॅमिन्स मिळतील, मिनरल्स मिळतील, आणि कॅल्शियमच काय, कोणतीच कमतरता बाळाला होणार नाही जर तुम्ही बाळाला बाळाच्या वयानुसार एक बॅलन्स्ड डाएट देत असाल. मी नेहमी सजेस्ट करते की व्हरायटी ऑफ फूड इज नथिंग बट बॅलन्स्ड डाएट, म्हणून बाळाच्या वयानुसार बॅलन्स डाएट मिळणं गरजेचं आहे. नेक्स्ट रेमेडी आहे ते म्हणजे दररोज बाळाला कमीत कमी अर्धा तास तरी सकाळचं कोवळं ऊन देणं, जेणेकरून बाळाला व्हिटॅमिन डी भरपूर मिळेल आणि कॅल्शियमची कमतरता भासणार नाही. तर या काही गोष्टी तुम्हाला स्पेशली लक्षात घ्यायच्या आहे मुलांना कॅल्शियम डिफिशियन्सी कमतरता होऊ नये म्हणून, आणि जरी झाली असेल तर ती लवकरात लवकर कमी यावी यासाठी. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.